मोतीलाल कोठारी विद्यालय कड़ा। इन टुडेज लेक्चर आई एम गोइंग टू एक्सप्लेन यू थ्री इंपॉर्टेंट पॉइंट्स इन द सेवेंथ चैप्टर ऑफ एट स्टैंडर्ड साइंस टेक्स्ट बुक। सो फर्स्ट पॉइंट इज अ मेटल्स, सेकंड इज अ नॉन मेटल्स एंड थर्ड इज अ मेटलॉइड्स। तर आपल्याला हे तर पॉइंट पाहायचे, त्या अगोदर अजून एक पॉइंट पाहायचा आहे, त्याचं नाव आहे एलिमेंट्स। तर एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्ये। द डेफिनेशन फॉर एलिमेंट्स ची, द सब्स्टन्सेस विच आर मेड अप ऑफ एन अ सिंगल टाइप ऑफ पार्टिकल्स हैविंग सिमिलर प्रॉपर्टीज कॉल्ड एज एलिमेंट्स। म्हणजे असे पदार्थ जे समान गुणधर्म असणाऱ्या एकाच प्रकारच्या कणांनी बनलेले असतात त्यांनाच एलिमेंट्स असं म्हटलं जातं। एक्झाम्पल्स मध्ये पहा, ऑक्सिजन, हायड्रोजन, गोल्ड, सिल्वर, ॲल्युमिनियम एक्सेट्रा। म्हणजेच हे ऑक्सिजन, हायड्रोजन, गोल्ड, सिल्वर, ॲल्युमिनियम हे जे काही पदार्थ आहेत ते एकाच प्रकारच्या कणांनी बनलेले असतात, जे की त्यामुळे त्यांना एलिमेंट्स असं म्हटलं जातं। तर आता नेक्स्ट जो काही पॉइंट आहे त्याचं नाव आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एलिमेंट्स। तर नेक्स्ट पॉइंट आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एलिमेंट्स। त्यामध्ये पहिली कॅरेक्टरिस्टिक आहे, एलिमेंट्स आर कंपोज्ड ऑफ अ सिंगल टाइप ऑफ पार्टिकल। म्हणजेच एलिमेंट्स हे एकाच प्रकारच्या कणांनी बनलेले असतात। सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स आहे, कंपोजिशन ऑफ पार्टिकल्स इन अ युनिफॉर्म थ्रू आउट द एलिमेंट। म्हणजेच एलिमेंट्स मध्ये संघटित झालेल्या कणांची रचना एक समान असते। थर्ड कॅरेक्टरिस्टिक आहे, सेम एलिमेंट्स कंपोज्ड ऑफ अ सिमिलर ॲटम। म्हणजेच एकसारखे मूलद्रव्य एकसारख्याच कणांनी बनलेले असतात। नेक्स्ट, डिफरंट एलिमेंट्स रिएक्ट विथ अदर एलिमेंट्स देन फॉर्म्स अ कंपाउंड। म्हणजेच दोन वेगवेगळी मूलद्रव्ये जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांपासून नवीन कंपाउंड तयार होते, म्हणजेच संयुक्त तयार होते। तर नेक्स्ट पॉइंट आहे टाइप्स ऑफ एलिमेंट्स। जनरली एलिमेंट्स तीन टाइप मध्ये विभागले जातात। तर फर्स्ट टाइप आहे मेटल्स, सेकंड टाइप आहे नॉन मेटल्स आणि थर्ड टाइप आहे मेटल्स। तर नेक्स्ट पॉइंट आहे टाइप्स ऑफ एलिमेंट्स। त्यामध्ये पहिला टाइप आहे मेटल्स। मेटल्स मीन्स धातू। तर त्याचे डेफिनेशन आहे, एलिमेंट्स विच शोज प्रॉपर्टीज लाईक मेलेबिलिटी, डक्टिलिटी, कंडक्शन ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, सोनॅरिटी एक्सेट्रा आर कॉल्ड ॲज मेटल्स। म्हणजेच जे मूलद्रव्य वर्धनीयता, तन्यता, विद्युत वहन, उष्णता वहन, नाद्मयता, चकाकी असे गुणधर्म दर्शवतात त्यांनाच मेटल्स असं म्हणतात। एक्झाम्पलमध्ये आहे गोल्ड, सिल्वर, ॲल्युमिनियम, कॉपर, आयर्न एक्सेट्रा। म्हणजेच गोल्ड, सिल्वर, ॲल्युमिनियम, कॉपर यांना मेलेबिलिटी म्हणजेच वर्धनीयता आहे, तन्यता आहे, नाद्मयता आहे, चकाकी आहे आणि ते हीट अँड इलेक्ट्रिसिटीचं कंडक्शन सुद्धा करू शकतात। तर दुसरा टाइप आहे नॉन मेटल्स। नॉन मेटल्स म्हणजे अधातू। त्याची डेफिनेशन आहे, द एलिमेंट्स विच कॅन नॉट शोज प्रॉपर्टीज लाईक मेटल्स इज कॉल्ड ॲज नॉन मेटल्स। म्हणजेच अशी मूलद्रव्ये जी मेटल्स सारखे गुणधर्म दर्शवत नाहीत त्यांनाच नॉन मेटल्स असं म्हणतात। तर त्याच्या एक्झाम्पल्स मध्ये देता येईल आपल्याला ऑक्सिजन, हायड्रोजन, सल्फर, फॉस्फरस एक्सेट्रा। म्हणजेच ऑक्सिजन, हायड्रोजन, सल्फर, फॉस्फरस हे सर्व वायू आहेत, यांना चकाकी नाही, वर्धनीयता नाही, तन्यता नाही, नाद्मयता नाही आणि ते कंडक्शन सुद्धा करू शकत नाही। तर थर्ड जो टाइप आहे त्याचं नाव आहे धातू सदृश्य मूलद्रव्य। धातू सदृश्य मूलद्रव्य म्हणजेच मेटलॉइड्स। डेफिनेशन आहे त्याची, द एलिमेंट्स विच शोज बोथ कॉमन प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स आर कॉल्ड ॲज मेटलॉइड्स। म्हणजेच अशी मूलद्रव्ये जी मेटल्स आणि नॉन मेटल्स या दोन्हीचे पण गुणधर्म दर्शवते त्यालाच मेटलॉइड्स असं म्हटलं जातं। एक्झाम्पलमध्ये बोरॉन, सिलिकॉन, आर्सेनिक, जर्मनियम एक्सेट्रा। तर बोरॉन, सिलिकॉन, आर्सेनिक, जर्मनियम या सर्व मूलद्रव्यांमध्ये मेटल्स आणि नॉन मेटल्स या दोन्हीचे पण गुणधर्म आहेत, प्रॉपर्टीज आहेत, त्यामुळे त्यांना